एटीव्ही इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूयाच्या ठळक घडामोडी. हदगाव शहरामध्ये आझाद चौक येथे भारतरत्न अब्दुल कलाम आझाद त्याच ठिकाणी मौलाना आझाद चौकाची पाटी अनावरण करण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल. हदगाव शहरामध्ये आझाद चौक येथे भारतरत्न अब्दुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षण मंत्री या नावाची पाटीचं अनावरण करण्यात आले होते, परंतु काही कारणाने ती पाटी काढण्यात आली. त्यामुळे आझाद येथील जावेद कुरेशी, मसरत पटेल, जमील कुरेशी लोकांचे असे म्हणणे की ज्या जागेवर या पाटीवर अनावरण करण्यात आले होते त्याच ठिकाणी मौलाना आझाद चौकाची पाटी अनावरण करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आमच्या चॅनलला बोलताना केली एटीव्ही इंडिया. ते पाटी आहे हे प्रथम हदगावचे जे नागरिक आहे नगराध्यक्ष यांचे मिस्टर आणि उपनगराध्यक्ष या जबाबदार लोकांनी हे पाटी लावलेली होती. आणि हे जे आझाद चौक आहे हे 40 वर्षापासून आझाद चौकच्या नावानंच आम्ही जेव्हा बघतो वा तर ते आझाद चौकच्या नावानंच प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यानंतर हे जे त्यांना पाटी लावली त्यांच्याकडे कोणता तरी ठराव विराव असतानाच लावलेली आहे, कारण की जबाबदार व्यक्ती आहे ते. आणि काल या 5 दिवसापूर्वी हे पाटी पोलीस प्रशासन आणून गावात दहशतीचं वातावरण निर्माण करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच ही पाटी काढली. त्यावेळेस तुम्ही होते का त्या पाटी काढताना? मी हजर होतो तिथं. मी त्यांना विचारले काय प्रश्न तर उडवाडवीचे उत्तर देत होते ते. किती बंदोबस्त होता पोलिसांचा? एक 35-40 पोलीसवाले होते, PI होते, सेकंड PI होते. आणि या पाटीचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले, कधी करण्यात आली होती? अनावरण 11/11/2017 अनावरण अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यांचे नाव सांगून केले. उपाध्यक्ष सुनील हरिहरराव सोनुले आणि उपाध्यक्ष सुनील हरिहरराव सोनुले आणि अध्यक्षचे पती राठोड बालाजी राठोड या लोकांनी हे विनोद राठोड नगरसेवक आणि माजी उपनगर अध्यक्ष खदीर खान हे लोक तिथं हजर होते उद्घाटन करताना. पाटी काढण्याचा उद्देश काय? त्यांचं आम्ही विचारलं गेलं तर उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. यापूर्वी तुम्हाला या पाटीबद्दल काही लेखी किंवा तोंडी असं काही विचारणा केली होती का? नाही, काही लेखी नाही, काही तक्रार नाही. आणि आज ही पाटी कुठं आहे? ही पाटी काढून बाजूला ठेवून दिलेली आहे त्यांनी, लावलेली नाही. बरं, मुस्लिम या पाटी जेव्हा काढता वेळेस मुस्लिम समाजाला कोणत्या वरिष्ठ नागरिकाला विचारण्यात आली होती? नाही, हे मुस्लिम समाजाचा विषय असं नाही. हे भारताचे प्रथम शिक्षण मंत्री आणि भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम मौलाना अब्दुल कलाम आझादचा विषय आहे. आणि हे मुस्लिम असं काही समाजाचा विषय नाही, देशाचे प्रथम शिक्षण मंत्री आहेत ते. याच्यासाठी सगळ्याच लोकांना आले पाहिजे, बोलले पाहिजे. हे मुस्लिमचा असं एकट्याचा विषय नाही. पाटी नाही, आता पाटी साईडला ठेवलेली आहे. आम्ही त्यांना लेखीमध्ये सुद्धा दिलं आणि त्याला सांगलं 8 ते 15 दिवसाच्या आज जर त्यांना पाटी जिथं अध्यक्ष उपाध्यक्षांना अनावरण केलं त्या ठिकाणी नाही लागली तर आम्ही शासनाकडे मागणी करूत, उपोषणला बसूत. आम्ही काय करायचं आमचं कायदेशीर त्याची कारवाई करू. पाटी काढण्यात पहिले आपको महिने एक निवेदन देता असता मी तुम्ही जवाब नाही दिया. पाटी काढली नगरपालिका आमगात नगरपालिका क्या बोलने लगे की भाई हमको हमने नहीं करेगी तो हमने नहीं करे. मला आदेश सब करेगा नहीं करे. उन्होंने बोले भाई मेरा देशमुख सब करेगा. ठीक है, मैं तुम्हारा क्या कहना, अभी पार्टी तो होगा सर, ये पहले का विषय तुम्हारा. हाँ। अभी पार्टी निकल गई, इसके इसके आगे तुम्हारा क्या कहना है? हमारा कुछ कहना, अगर पार्टी अगर तुम 10-15 दिन में 20 दिन में नहीं बैठती होंगी तो हम कानून से जो होता जैसे ऑपरेशन बोलो या कानून से कार्रवाई बोलो कुछ ना कुछ करेंगे हम.